राज्यपाल पदावर असेपर्यंत अधिवेशन होऊ देणार नाही असा आक्रमक इशारा आता जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाहीये आणि याच पार्श्वभूमीवर विरोधक आता राज्यपालांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर आक्रमक झाले. त्यातच येत्या 19 डिसेंबर पासून राज्याचं हिवाळी अधिवेशन होणार आहे, त्यामुळे जोपर्यंत भगतसिंग कोश्यारी राज्यपाल पदावर आहेत तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा गोरंट्याल यांनी दिला. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बेताल मंत्री आणि प्रवक्त्यांना आवर घालावा असं देखील गोरंट्याल म्हणाले. आता तर त्यांची अकालपट्टी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत संघर्ष चालूच होणार. 3 तारखेला उदयनराजे साहेब बसणार आहे, त्यांना सपोर्टसाठी आम्ही सर्व पक्षी बसणार आहे. 7 तारखेला जालना बंदचा आंदोलन ऐलान केलेलं आहे, त्याच्यानंतर आम्हाला जे करायचं ते करणार आहे. जोपर्यंत राज्यपाल महाराष्ट्रातून बाहेर जात नाही तोपर्यंत काही गप्प बसणार नाही. कोश्यारी जर राज्यपाल असेल तर अधिवेशन होऊ देणार नाही.